कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची 61वी सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली आहे. गोकुळची सभा आणि गोंधळ हे समीकरण ठरलेलं असतं. प्रत्येक वर्षी गोकुळची सभा वादळी आणि वादातीत होत असते, त्यामुळे गोकुळची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभासदांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळावीत अशी मागणी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली आहे. समाधानकारक उत्तरं न मिळाल्यास शौमिका महाडिक यांच्याकडून समांतर सभा घेतली जाणार आहे. तर गोकुळ दूध संघाचं हित डोळ्यासमोर ठेवून सर्वसाधारण सभा पार पडावी असं आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलेलं आहे. आणि गोकुळच्या सर्वसाधारण सभेआधी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे, पाहूया. कसं आहे माहिती आहे का, सतेज पाटलांना या गोकुळमधलं महाडिकांचे टँकर, महाडिकांचा ठेका, ह्या दोन गोष्टी सोडून फारसं काही ज्ञान आहे असं वाटत नाही मला. त्याच्यामुळे ते शक्यतो बोलायचं टाळतात. तुम्ही उद्या जरी त्यांची बाईट घेतली तरी हे दोन वाक्य बोलतील आणि तिथनं निघून जातील. त्याच्या व्यतिरिक्त ते कधीही कुठल्या गोष्टीवरती बोलणार नाहीत, त्यामुळे त्यांचा नॉलेज सीमित आहे. त्यांची बौद्धिक क्षमता संस्थेच्या बाबतीत तेवढी असेल, म्हणजे त्यात वाईट काय नाही आहे. इट्स ओके. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.